राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात लोकसभा निवडणूक असल्यामुळे सर्वत्र नाकाबंदी आणि पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदीमध्ये भांडुप येथील सोनापूर विभागात एक ATM कॅश डिपॉझिट करणारी गाडी ही नाकाबंदीमध्ये इलेक्शन अधिकाऱ्यांकडून पकडली आहे. त्या गाडीमध्ये तब्बल 3 करोड रुपयांची रक्कमही पकडण्यात आली. भांडुप पोलीस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि इलेक्शन अधिकारी याची पोलीस चौकशी करीत आहेत. नक्की ही रक्कम कोणाची आहे, भांडुप पोलिसांनी त्या गाडीतील रक्कम आणि गाडी चालक आणि गाडीमधील असलेला सिक्युरिटी गार्ड याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करत आहेत. तुम्हाला प्राप्त झालेली माहिती निश्चितच बरोबर आहे. भांडुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्युअर व्हॅल्यू नावाच्या कंपनीचे ATM मध्ये रक्कम जमा करणारी व्हॅन रोज रात्री रवाना होत असते. सदरची व्हॅन ही घाटकोपरपर्यंत मानपूरपर्यंत जात असते. त्या ठिकाणच्या ATM मध्ये ती कॅश जमा करत असते. त्याच दरम्यान निवडणूक आयोगाची SST टीम भांडुपच्या हद्दीतील सोनापूर जंक्शनवर कार्यरत होती. तर त्यांना त्या व्हॅनचा संशय आल्याने त्यांनी ती व्हॅनला ताब्यात घेतलं आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांना त्यामध्ये कमतरता भासली म्हणून त्यांनी पंचनाम्यासाठी सदरची व्हॅन भांडुप पोलीस स्टेशनला ते घेऊन आले. त्यानंतर सदर व्हॅनमधील कॅशचा पंचनामा करण्यात आला. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाच्या नोडल अधिकाऱ्यांनी IT टीमला कळवल्यामुळे IT टीमही भांडुप पोलीस स्टेशनला आली. सद्यस्थितीमध्ये म्हणजे IT टीम SST आणि भांडुप पोलिसांनी चौकशी केली असता सदरची कॅश ही बँकेचीच असल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे. त्या पुढील चौकशी चालू आहे. सदरची कॅश ही एकूण 2,25,03,500 रुपयाची आढळून आलेली आहे. पुढील चौकशी भांडुप पोलीस स्टेशन SST आणि IT टीम करत आहे. सर, ही कॅश अधिकृत आहे की काय, आणखी काही याच्यामधला काही विषय आहे, नेमकं काय आहे? आतापर्यंत चौकशी तरी अधिकृत आहे असं निष्पन्न होत आहे. पुढील अधिक चौकशी करून आपणाला माहिती देईल.